ए काजल काजल काकू तुम्ही? हा मी आले म्हणलं पाहिजे की त्याकडनं काय मिळालं तर बघावात. अहो पण मी तुम्हाला कालच फोन करून सांगितलं होतं ना की माझ्याकडे पैसा नाही म्हणून आल्यावरती देते मी तुम्हाला. अग असलं असतं का ग, घेताना तुम्हाला बरं वाटत. हा अहो काकू पण मी तुम्हाला त्याच्याबद्दल म्हणतच नाही. बघा पैसा नाहीच आमच्याकडे तर तुम्हाला कुठून देऊ. हो का सगळ्यांचं सोंग करता येतं पण पैशाचं काय सोंग करता येत नाही. बघा आता तुम्हाला तुला देऊन किती दिवस झाले ग, आणि बरं थोडं सोडं तरी घेतलंय का? निदान त्यातलं 12 महिने होऊन गेलं, त्याचं याज बी नाही मुदल बी नाही. अहो तुमचं मग सगळं खरंय पण माझा नवरा असला तराचा काय करू मी तरी. मस देण्याचा प्रयत्न करते पण नाहीच भेटन कुठून येणच नाही तर तुम्हाला कुठे देऊ. लाखाचं याज किती झालं? झालं असं मग पण ते आमचं काम झाल्यावर तुम्हाला माहितीये ना आमचं काम होय ना आज ना उद्या की झालं की तुमचं हाय ना तेवढं का तुम्हाला देऊन टाकते बाबा. तू तसं नको करू, मला थोडं तरी दे बाय. मला अहो आम्हाला खायला घरात दाना नाही म्हणत तुम्हाला पैसे कुठून देऊ मी. इथं उधारीवर तिथं काल किराणा भरून आले हे बघा. तू 12 भानगडी मला सांगू नको. हा तुला आत्ताच सांगून ठेवते आणि तसलं डोळन पिळन असं पिंजरून बघू नको. मला तसंच बघायचं. तुम्ही ऐका कुठला विषय कुठं नेता बरं काकू. तुमचे दरवेळेचीच हे तर आहे, जेवढं तेवढं बोलायचं तुम्हाला मी आता पण सांगते. आता पण सांगते घेताना लय गोडीने तुम्ही काकू 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 करून पैसे घेतलं. दारात मागायला आली की तुम्ही म्हणता चांगलं बोलायचं. आता कसलं चांगलं बोलू अजून तुला? नाही ना तुम्हाला माहितीये पैसा घ्यायला मी नव्हते आले, माझा नवरा आला होता. तर मग तुम्ही ना माझा नवरा गाठूनच बोलत जा. मग हे बघा मी मला बी असं बोलताय तर शिस्तीने माणूस बोलताय बोलताय तुम्ही जास्तच बोलता. काय बोलले तुला जास्त? काय बोलले तुला जास्त म्हणजे तुम्हाला माझ्या डोळ्यांकडे नाकाकडे जायची गरज काय? असं सारखं बघते की तोंड असं 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 नाही. मला हाय सवय तसं करून बोलायची. मग घेताना नव्हती करत पण आता लगेच तोंड वाकड करते. तुम्हाला घेताना लय गोडीने पैसे घेता पण मला माहितीच आहे घेताना लय गोडीने येतात लोक पैसे नेतात आणि द्यायचं म्हणले की त्यांच्या नरडीला येत. हो लोक नेता असतात कोणाच्या नरडीला नाही आलेलं तुम्हाला बी माहितीये. तुम्ही कशा पद्धतीने दिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला म्हणलं होतं एकदम जरी झाले तरी मी एकदम देईन म्हणून. आमचं काम होणार आहे मी तुम्हाला अजून बी सांगते. आम्हाला जर काम झालं असं आम्ही कशाला असल्या खांदारात राहिलो असतो. पैसा पाणी असताच तर आमच्याकडे तुम्ही पण खांदारावालीच घेतात पैसे. हो घेतात बंगल्यावाली नाहीत घेत. हो नाही घेऊ द्या ते ना का आम्हाला म्हणजे तुम्ही काय आमची लायकी काढायला लागले का असं खांदारीवालीच घेतात म्हणजे. लई इज्जत वाटते तर पैसे टाक माझ. पैसे टाक मग तिकडे जा आणि त्या इज्जतीवाल्या माझ्या नवऱ्याकडून घ्या. मी नव्हते आले मग पैसे घ्यायला. त्याला बोलून घे. काय म्हणून घेईन बोलून? तुमचा दोघांचा व्यवहार आहे तुम्ही बोलून घ्या. तुम्हालाच लई गरज आहे. नाही त्याला बोलून घे की मी बोलवत नाही. जास्त बोलायचं नाही. मी इथंच बसून राहणार आहे. तळ टुकून राहा. मला काय गरज नाही. तुम्ही इथंच बसले तरी मी काय करू? मी घेतलं का पैसे बसायला जायला? उरपाटा उरपाटा म्हणजे तुम्हाला नीटनेट का सांगितलं? तुम्हाला फोन करून बी सांगितलं तर तरी तुम्ही दारामध्ये नाही. तुम्ही ह्याच्या त्याच्या पैसे सुद्धा बोलून रिकामे होता आणि तुमच्याकडून काय सोडली आम्ही इज्जत रस्त्यानेच ना. आम्हाला कुठली इज्जत आहे? आम्हाला इज्जतच नाही. इज्जतदार हो इज्जतदार. हा बघा तुम्हाला सांगते तसलं तोंडण बिंड करून इथं दारामध्ये माझ्या तमाशा करू नका. ही 4 लोक ऐकत. चला तुम्हाला मी माझ्या नवऱ्याकडे घेऊन जाते. चला त्याला काय बोलायचं ती बोला. माझ्या पशी नाही इथं तसलं म्हणलं तर म्हणली मला नाही माहिती जा तू. हा मला नाही माहिती. ओ ही काय तमाशा करून ठेवलाय माझ्या मागे ती निस्तार अगोदर. मी नाही रिकामे निस्तार राहिला. मला नाही काय टाइम. हे बघा अरे काव पैसे देतोय काय करतोय? हा 12 महिने होऊन गेलं पैसे घेतलेलं. तू काय तू काय म्हणला काकू एवढं पैसे द्या मला? मावशी माहिती आहे ना ते की मी कुठं तुमचं बुडून कुठं पळून चालू निदान यास तरी देऊन टाकावा की. हा बरं आता दुधाचा पगार झाला ना देऊन टाकतो पैसे नका एवढं कडे पडपड करे जाऊ काय कुठं पळून नाही चाललो मी. पळून नसतं पळून जायचं पैसे दिलं नसतं पण त्याच्या पद्धतीने द्यावात माणसाने. गरज सगळ्याला असते. मला गरज होती माझी गरज भागवली. मी तुम्हाला ना बराबर पैसे हे करतो देतो माघारी. तुम्ही ना काय करू काय कधी देणार मला आज तसा दुधाचा पगार झाला 1 तारखेला देतो. अजून 15 दिवस टाइम आहे म्हणायचं. मग दुधाचा पगार झाला तुम्हाला कसं काय देऊ? कोणाकडनं बघ की 10-5 रुपये मिळाले तर मला अर पैसे पाहिजे. दुसरं कोणाकडून भेटत तुमच्याकडून कशाला घेतलं असतं? अरे माझ्या डोळ्याचा झालाय जाळ मला करायचंय ऑपरेशन. सरकार दवाखान्यात होतं की मग? नको बाय मला सरकारी लोक असायची. एवढा हिच्याकडे पैसा आहे तरी सरकारी दवाखान्यात जाते. मी तर तुमच्या बरं आपण म्हणून खाजगी तुम्ही करून माझी काय ओळख नाही. माझ्या लय ओळख आहे सरकारी. ती बाया काय अशी नाही जाणार दारातून. तिचं काय असेल ते घ्या आपल्या पाहुण्या रावड्याकडून तिच्या घाला माड्यावर. मला माड्यावर म्हणते तू?
काय काय झालं अगं, बोलण्याची काय तरी थिअरी लागती, काय बोलण्याची थिअरी, तुम्ही लय ठेवली थिअरी का नाही काय माहिती, मड्यावर घाला तवा नाही म्हणला काकू, मड्यावर घालायला द्यायचं तुमच्या पैसे, आपला मुर्दा पाडायचा, मड्यावर काढून तुमच्या घशात घातलं, कशाला घालायचं मग मड्यावर, मला लाज असती तर तुला दिले असतं का पैसे, लाज नाही म्हणूनच दिलं म्हणल्यावर झालं, देऊन उरपट्या खोपड्याची मावशी काय बडबड करताय, आता तो ऐकलं का तोंडावर, ती तशीच बोलली मला, मड्यावर घाला मड्यावर घाला, मावशी तुम्हाला कोणापाशी काय म्हणायची गरज आहे का, तुम्ही म्हणले माझा पैसा बोलतोय, मी बोलत नाही, पैसा बोलतोय मी बोलतोय, पैसा बोलतोय माझा, घेतलं तर तुम्हाला काय बोलायची मला गरज, इतके दिवस का बोलले नाही, तुम्ही काय फुकट पैसे दिले नाही, तुम्ही यजन दिलं ना, बारा महिने झालं, बारा महिन्याचं यज दिलं नाही, यज देऊन टाकतो, मला मुदत सांग, मला माहित नाही ती, जास्त नाकवर करून बोलायचं नाही, हा घेऊन ते घेऊन नवरा बायकोचा शिरजोरपणा चाललाय, हा काय शिरजोर खाली मुंडन पाताळ धुंड, मग कुठन बुद्धी सुचली तुमच्या सारख्याला पैसे द्यायची ना, आमच्याच माड्यावर घालायची, देतो की मग पैसे कुठे डोळा वटरले तवा, हा ते मला माहित नाही, म्हणलाय ना 1 तारखेला पगार झाल्यावर देतो, मला पगार झाल्यावर काय होतेल ते, मी काय म्हणतोय तुम्हाला, नाही नको देऊ, 20,000च दे मग बाकीच बघू आपण, मी तुम्हाला लय बडबड करायची गरज नाही, तुमचा फक्त पैसे पुरत ही या, तुम्हाला काय म्हणले ती बाया माहितीये का, 30,000 आपल्या तिथली बाई आहे का ती अशी, हा काय म्हणली, म्हणली बाया तुम्हाला काय एवढे पैसे घेता तेवढे घेता, लोकांचे तुम्हाला देणं होत नाही तर घेता कशाला, तुम्हाला घेताना लय गोड वाटतं मग देत का नाहीत, अशी ही बाया लोकांजवळ म्हणते, मग कस काय हिला नीट बोलू मी, हिने काय फुकट पैसा दिला काय, आम्हाला व्याजाला व्याज घेती तेव्हा देते पैसे, वय अजून आलंच नाही हातात काय, तर काय देते, पहिल्या 2 महिन्यात इकडे इकडे बघा नाकवर करून सांगते, मी व्याजाला व्याज दिलाय 2 महिन्याचं कळलं काय, पहिल्या महिन्याचा उशीर झाला म्हणून दुसऱ्या महिन्याला म्हणली व्याजाला व्याज दे, हा मला 12 महिने झालं मी तुम्हाला म्हणलेच नाही फोन, मला काय 14 महिने झाले, त्याला 2 महिन्याचे पैसे दिले तर 12 महिन्याचं राहिलं, मी काय म्हणतो तुम्हाला बडबड करायची काय गरज आहे का, देऊन टाकतो मला पैसे, ह्याच्या पैसे पैसे कशाला म्हणत असतात बरं तुम्ही, मला म्हणायची काय गरज आहे म्हणून मी म्हणले, तिथे येताना म्हणतात काकू कुठं चाललं बाई, आमच्याकडे पैसे मी चालले बघायला दिलं तर घेऊन, सावकार कसा असतो लय सावकार बघितली, सावकार पैसे दिला ना आता आपला फक्त गपचूप पैसे घेतो लोकांना सांगत नाही, मग लय होती तर त्यांच्याकडे जायचं ना, कशाला माझ्याकडे झक मारायची, आम्हाला काय माहिती असे आम्हाला झक मारायला केलं म्हणून, पहिल्यांदा जेव्हा केलं आम्ही सत्ता भर नव्हता केला, पहिल्यांदा जेव्हा केलं जाऊ दे, काय म्हणलाय 1 तारखेला पैसे देतो, देतो म्हणजे 1 तारखेला बडबड करायची काय गरज आहे, मला 1 तारखेला सगळं पैसे दे, हा देऊन टाकतो, हा 1 तारखेला मला सगळं पाहिजे, आणि परत लोकापाशी कोणापाशी काय म्हणलेलं कळलं, हा काय करणार, रुपया देणार नाही, रुपया पण तुझा बाप दिन, बाप कस काय देईन, यावर मी केला ना 20 दिन पैसे, हा यावर तो केला, तू काय म्हणतो मी 1 पैसा देणार नाही ह्याच्या त्याच्या पैसे, मला 1 तारखेच्या पुढं नाही दिलं मग मी बोलणार, मी काय म्हणतो 1 तारखेच्या आत ऐकून घे, 1 तारखेच्या आत मला पैसा मिळाला 1 तारखे, लईत लय 2 तारखेपर्यंत मी वाट बघल, नाही दिलं मी डोहडा करणार, मी काय म्हणतोय भेटतोय ते गुढीत घ्या, जर नसल जमत ते पण भेटणार नाही, मग कसं भेटणार नाही, कस काय मी तुम्ही असं बडबड केलं कस काय पैसे तुम्हाला देतो म्हणले ना, मी मुदत दिली ना, तू काय मला मुदत दिली ना, माझे मी नाही म्हणल्याच्या पुढे तुम्ही लोकांपाशी म्हणायचं बडबड करायचं, ही असत जर मी तुला पैसे नाही दिलं तर मी बडबड करणार, आत्ताच टाकून सांगून ठेव, दिल्यावर कशाला करील मी बडबड, आपण देतो म्हणले पैसे, तुम्ही नुसतं देतो देतो करा, आणि तुम्ही देतो म्हणता तर ह्यांचे 100 शब्द बोलून होते तरी तुम्ही ऐकूनच घ्या, हा आता जर का 1 तारखेच्या आधीच बडबड केलं किंवा कोणापाशी म्हणला तर रुपया भेटणार नाही, हा मग तोवर मी बडबड करत नाही, आणि 1 तारखेच्या पुढे 2 तारीख आली मग काय करायचं, काय करायचं मग करा बडबड, मग बडबड करा, ह्याच्या पैसे म्हणा त्याच्या पैसे म्हणा, की गाव माणसं गोळा करा, आमचे ह्यांनी पैसे बुडत म्हणा ना, मग आता काय म्हणायची गरज आहे का, आता आता मी म्हणत नाही ना, झालं हे आता आमची शेण खाल्लं आम्ही, मग ही जर पहिल्या नसतं कोणाकडे म्हणलं तर 12 महिने तुमचं पैसे लांबलं, मी एवढी बोलली बी नसते, त्याचं कुणाजवळ म्हणलं नसतं, बोलायची काय गरज नाही जास्त, फक्त तुम्ही लोकांकडे पैसे लोकांपेक्षा म्हणलात ना, त्यामुळे आम्ही तुमचं पैसे लांबिवलो, बरं ते काय असू दे, बघ 1 तारखेला मला पैसे दे, मी जाते आता,
काय असेल ते तुमचं तुम्ही बघा. एक तारखेपर्यंत काय इकडे येऊ नका, फिरकू नका, डायरेक्ट तारखे तू घरी आणून मला पैसे दे, मी काहीच बोलत नाही. मी एक तारखेला तुम्हाला फोन करतो, फोन केला घरी आणि यायला. चालतंय चालतंय ना, काय म्हणू नका. नाही नाही म्हणत. तुला तुम्हाला काय कळतं का नाही, कोणत्या बाईकून पैसे घ्यावा कोणत्या नाही घ्यावा. बाईक मला काय माहिती असली बडबड करीन म्हणून ते करून घ्यायला मारा पैसे घेईन. आम्ही पण तुम्हाला तेच म्हणते, अहो अख्खा गाव उतवा आलाय गावामध्ये पैसे देणार लोकांना, आणि हीच तुम्हाला पडली काय होय, तिच्या दारामध्ये सारखी झिजवली. मला म्हणते नाही नाही ए गपकी बाया, तू तरी का त्या बाईवानी ओरडायला लागली सारखी सारखी. हा तिचं टाकू, एक तारखेला देऊन टाकू, परत तिचा आपला तर काय संबंध नाही ना, परत काय तिला दार तिच्या दारात जायचं नाही, तिला आपल्या दारात देऊन द्यायची. हा जाते ही बांधा त्या तिच्या वणी बिहिला नाकामध्ये येस, आणि हिच्या वणी तिला घालाय पाहिजे होती वडा, तिला तिकडं बांधा.